व्हाईट फॅमिली, आज आपण कॉन्टिनेंटल फूड व्हेज कॉर्न कॅबेज मोमोज करणार आहोत आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी टिबेटियन साल्सा करणार आहोत. व्हाईटी फॅमिली, तुम्हाला हे कॉन्टिनेंटल फूड व्हेज कॉर्न कॅबेज मोमोज टिबेटियन साल्सा शिकायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आज आहे 24 जून 2024, सोमवार आहे आज आणि आज जनसनचा वाढदिवस आहे. त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होती स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात. प्रथम आपण मोमोजचं स्टफिंग तयार करून घेणार आहोत. मोमोज बनवण्यासाठी एकदम बारीक असे चॉप केलेल्या भाज्या लागतात पहा. आणि आपण आज बनवत आहोत कॅबेज कॉर्न मोमोज, जे व्हेज कॅबेज कॉर्न मोमोज आज आपण बनवत आहोत. तर त्यासाठी पहा, प्रथम काय करायचं, कोबी सिमला चिरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सिमलामधले जे बी आहेत ते काढून टाकायचे आहेत. कोबी पण छान असे कोबीचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि हे चॉपर दिसते ना, ह्या चॉपरमध्ये कोबी आणि सिमला छान असा चॉप करून घ्यायचा आहे. इथे आपण मोमोजसोबत खाण्यासाठी एक साल्सा, टिबेटियन साल्सा आज आपण बनवणार आहोत. त्या साल्सासाठी पहा, एक कांदा आणि 2 टॅमॅटो आपण कापून घेत आहोत. तर प्रथम काय करायचं, सर्व भाज्या चॉप करून घेण्यासाठी प्रथम भाज्यांचे तुकडे करून घ्यायचे. आणि साल्सा बनवण्यासाठी प्रथम कांदा आणि टॅमॅटो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. कारण साल्सासाठी सुद्धा खूप बारीक फाईन असा टॅमॅटो आणि कांदा लागतो पहा. तर पहा, अशा पद्धतीने टॅमॅटो कांदा आणि कोबी सिमला अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहे. आता काय करायचं, ह्या चॉपरमध्ये ह्या भाज्या घालायच्या आहेत. म्हणजे कोबी आणि सिमला एकत्र असं या चॉपरमध्ये एकदम बारीक फाईन चॉप करून घ्यायचे आहेत. चॉपरचा एक उपयोग असतो पहा, खूप मोठा उपयोग होतो पहा मोमोज बनवण्यासाठी. एकदम बारीक अशा ह्याच्यामध्ये भाज्या चॉप केल्या जातात पहा. आपण सुरीने असं करायला गेलो ना तर होतात नाही असं नाही, पण काही वेळेस काय होतं की आपल्याला सुरी लागण्याची भीती असते. तर त्यासाठी जर चॉपर असेल ना तुमच्याकडे तर अशा पद्धतीने चॉपरमध्ये ह्या भाज्या बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहेत पहा. पहा किती एकदम फाईन अशा बारीक मस्त चॉप झालेल्या आहेत पहा कोबी आणि सिमला. तर अशा पद्धतीने ही राहिलेली सिमलासुद्धा आपण कट करून घेतलेली आहे, चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली आहे. आता कॉर्न काय करायचे आहेत, कॉर्नसुद्धा ह्या चॉपरमध्ये क्रश करून घ्यायचे आहेत. एकदम बारीक फाईन नाही करायचं, फक्त क्रश करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे व्यवस्थित असे आपल्याला चवीला लागतील पहा. मिक्सरमध्ये नाही ब्लेंड करायचे, चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. जर मिक्सरमध्ये जर तुम्ही चॉप करून घेणार असाल तर फक्त जस्ट एकच असं थोडंसं फिरवायचं आहे, जास्त नाही फिरवायचं, थोडंसं फिरवायचं मिक्सरमध्ये आणि लगेच मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे पहा. तर पहा, आपण कॉर्न सिमला आणि कोबी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत. आता अशाच पद्धतीने आपण या कांद्याचे तुकडे करून चॉपरमध्ये कांदा एकदम बारीक फाईन असा चॉप करून घेत आहोत पहा साल्सासाठी. आणि ह्याच पद्धतीने आपण टॅमॅटोसुद्धा चॉपरमध्ये छान असा चॉप करून घेणार आहोत. टॅमॅटो आणि कांदा छान असा चॉपरमध्ये चॉप करून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये कांदा आणि चॉप हे चॉप केलेले टॅमॅटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपली यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहा, इथे कांदा आणि टॅमॅटो एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत. आता गॅस सुरू करायचा, गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन छान गरम झाला की त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल यूज करायचं आहे. ऑलिव्ह ऑइल पॅनमध्ये घातल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला किसून अद्रक घालायचं आहे पहा. किसून अदरक घालायचं आहे, पेस्ट अद्रकची घालायची नाही, किसून अद्रक घालायचं आहे. आणि फोडणीला बारीक चॉप केलेल्या ह्या सर्व भाज्या ह्याच्यामध्ये फोडणीला घालायच्या आहेत. म्हणजे कोबी सिमला तसेच कॉर्न जे आपण चॉपरमध्ये चॉप केलेलं होतं ते ह्या पॅनमध्ये फोडणीला घालायचं आहे ऑलिव्ह ऑइलमध्ये. आता वरतून काय करायचं, ग्रीन चिली सॉस घालायचा आहे.
ग्रीन चिली सॉस घातल्याच्यानंतर परतायची आहे ही भाजी 2 मिनटं. त्याच्यानंतर वरतून चिली सॉस घालायचा आहे. ग्रीन चिली सॉस घातल्याच्यानंतर ही भाजी परतून घ्यायची, नंतर चिली सॉस घालायचा, पुन्हा 2 मिनटं ही भाजी परतायची आणि त्याच्यानंतर सेझवॉन सॉस घालून पुन्हा ही स्टफिंगची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये वरतून काळा गरम मसाला घालायचा आहे आणि नंतर जो आपला पिझ्झा सॉस असतो ना तो पिझ्झा सॉस ॲड करायचा आहे आणि टॅमॅटो सॉस ॲड करायचा आहे, सोया सॉस ॲड करायचा आहे आणि व्हिनेगर ॲड करून छान असं 2 मिनटं हे स्टफिंग परतून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने हे स्टफिंग आपलं मोमोजचं काढून घ्यायचं आहे. पहा आता इथे मैदा, तेल, मीठ, पाणी घालून छान असा मैदा मळून घेतलेला आहे इथे मी. आता मैद्याच्या या छान अशा छोट्या छोट्या पारी बनवून घ्यायच्या आहेत, छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि पोळपाटावरती छान अशी मैद्याची पुरी लाटायची आहे. म्हणजे आपण जशी गव्हाची वगैरे पुरी लाटतो ना त्या पद्धतीने पुरी लाटायची आहे. पण एवढंच की ही मोमोजची पुरी आहे ना, ही मोमोजची पुरी जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही लाटायची, एकदम मीडियम अशी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण छान ही मैद्याची पुरी अशी लाटून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता छान असं कॅबेज कॉर्नचं स्टफिंग भरायचं आहे. पहा जरा जास्त स्टफिंग भरायचं आहे, एकदम असं खुळखुळ करायचं नाही, कारण मोमोजमध्ये पहा तुम्ही पाहिलं असेल भरपूर सारे असं स्टफिंग भरलेलं असतं. पहा तर आपण पण याच्यामध्ये मोमोजमध्ये खूप सारं असं स्टफिंग भरून छान असं मोमोजला छान असा आकार देणार आहोत. पहा मोमोज हे ना वेगवेगळ्या आकाराचे बनवले जातात, म्हणजे मोदकाप्रमाणे बनवले जातात, तसेच नुसतेच गोलसुद्धा असे बनवले जातात, वेगवेगळे आकार दिले जातात. पहा मोमोज बनवताना आपण हे ना तिबेटीन पद्धतीचा आकार देणार आहोत. पहा तिबेटीन लोक ज्या पद्धतीने ह्या मोमोजला आकार देतात त्या पद्धतीने आपण ह्या मोमोजला आकार देणार आहोत. हा आकार कशा पद्धतीने द्यायचा हे मी तिबेटीन लोकांकडूनच शिकले. जेव्हा सिक्कीमला फिरायला गेले होते तेव्हा तिथे पाहिलं मी ते तिबेटीन लोक कशा पद्धतीने ह्या मोमोजला मोमोजमध्ये स्टफिंग भरून कशा पद्धतीने आकार देतात हे मी तिथे पाहिलं, ते शिकले आणि इथे मी आता तुमच्यासोबत त्याच पद्धतीने हा तिबेटीन लोक ज्या पद्धतीने मोमोजला आकार देतात तीच पद्धत मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. पहा अशा पद्धतीने ह्या मोमोजला छान असा आकार दिला जातो आणि हे मोमोज सुंदर असे स्टीम केले जातात. आणि ओरिजिनल पद्धत खरी हीच आहे पहा मोमोज बनवण्याची. आपण आपल्या सोयीनुसार वेगवेगळे असे आकार देतो पहा मोमोजला. तर पहा आता एकीकडे स्टीम गरम करून ठेवलेली आहे, म्हणजे स्टीमरमध्ये प्लेट गरम करून ठेवलेली आहे, गॅस बंद केलेला आहे मी, कारण आपण मोमोज बनवत होतो त्यासाठी फक्त स्टीम येऊन मी गॅस बंद करून ठेवलेला आहे. स्टीम आलेली आहे ऑलरेडी स्टीमरला. आता आपण यामध्ये काय केलं, प्लेटला आहे ना छान असं ऑलिव्ह ऑइल ग्रीस केलं. ऑलिव्ह ऑइल ग्रीस केल्याच्यानंतर आपण ह्यामध्ये हे तयार केलेले मोमोज आपण ह्याच्यामध्ये स्टीम करण्यासाठी घालत आहोत. पहा आता अशा पद्धतीने हे स्टीमरमध्ये आपण मोमोज ठेवायचे आहेत आणि ह्या मोमोज आहे ना मोमोजला आहे ना वरतून असं तेलाने ग्रीस करायचं आहे. पहा ऑलिव्ह ऑइल यूज करायचं आहे. तुमच्याकडे जर दुसरं कोणतं ऑइल असेल ते यूज केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण प्रॉपरली मोमोज बनवत आहोत त्यासाठी आपण हे तेलाने असं वरतून ग्रीस करत आहोत. तेलाने जर ग्रीस केलं ना तर काय होतात पहा, व्यवस्थित असे मोमोज स्टीम होतात आणि जास्त वातळ असे होत नाहीत. पहा जर तेलाने तुम्ही जर ग्रीस केलं नाही ना मोमोजला तर ते वातळ होतील नंतर, तर वातळ होऊ नये म्हणून तेलाने वरतून छान असं ग्रीस करायचं आहे मोमोजला आणि स्टीम करून घ्यायचं आहे. हे स्टीम जवळजवळ 20 मिनटं होऊन द्यायची आहे. पहा 20 मिनटं ह्या मोमोजला स्टीम आल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपले हे मोमोज तयार झाले आहेत. पहा आता हे व्हेज कॅबेज कॉर्न मोमोज आहेत ना ते आपण एका प्लेटमध्ये काढूयात आणि ह्याच्यासोबत जी आपण सालसा जो आपण सर्व करणार आहोत ना हा सालसासुद्धा मी तिबेटीन लोकांकडूनच शिकले. ती लोकं मोमोजसोबत सालसा देतात पहा खाण्यासाठी, खूप सुंदर होतो आणि अगदी त्याच पद्धतीने म्हणजे तिबेटीन पद्धतीनेच आपण सालसासुद्धा मोमोजसोबत खाण्यास बनवलेला आहे. पहा तर पहा आता हे मोमोज आपण सर्व केलेले आहेत प्लेटमध्ये, सालसासुद्धा एका वाटीमध्ये काढलेला आहे, म्हणजे आपण टॅमॅटो कांदा जो बारीक चॉप केलेला होता तो ह्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये
पिझ्झा सॉस आहे ना, तर त्यामध्ये पिझ्झा सॉस ॲड करायचा आहे आणि तो साल्सा तयार करायचा आहे. पहा, सोबत साल्सा तसेच मेयोनीज आणि पिझ्झा सॉस सोबत आपण हे मोमोज आपण सर्व केलेले आहेत. पहा, खूप उत्कृष्ट झालेले आहेत. पहा, खूप चविष्ट झालेले आहेत हे मोमोज. आता आपण हे ह्याची चव बघत आहोत कसे झालेले आहेत. पहा, अप्रतिम आणि उत्कृष्टरित्या ह्याची चव झालेली आहे या मोमोजची. आपण फर्स्ट टाईमच हे मोमोज बनवत आहोत आणि फर्स्ट टाईममध्येच आपले मोमोज अगदी उत्कृष्ट चवीचे झालेले आहेत. तर व्हायटी फॅमिली, व्हेज कॉर्न कॅबेज मोमोज आणि त्यासोबत टिबेटिन साल्सा कसा वाटला तुम्हाला, मला कमेंटमधून नक्की कळवा. मला कमेंटमधून कळवण्याआधी प्रथम हे मोमोज अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा, साल्सासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे कॉन्टिनेंटल फूड व्हेज कॉर्न कॅबेज मोमोज आणि टिबेटिन साल्सा बनवला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते. व्हायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत जनजन रेसिपी शिकायची असेल आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझी कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत जनजन रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.